जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ न्यू पनवेल, वीर ह्युमन फाउंडेशन पनवेल, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील प्रसिद्ध वडाळे तलाव येथे बाईक रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी बाईक रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महिलांचा सन्मान करण्यात आला. याचबरोबर हेल्थ कार्डचे मार्गदर्शन, बक्षीस वितरण, लकी ड्रॉ असे विविध कार्यक्रम झाले. या सर्व कार्यक्रमांना पाठिंबा देण्यास उत्सुक असलेल्या महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, पनवेल महापालिका उपायुक्त वैभव विधाते, भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थ बाठिया, माजी महापौर कविता चौथमल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, सुहासिनी केकाणे, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, आदेश परेश ठाकूर, रुपेश नागवेकर, शिल्पा राजपूत, आर्थिक सल्लागार संतोष सिंग यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य नवनीत पटेल ज्वेलर्स, VDIPL भाग्यश्री देशमुख, सृष्टी फूड्स क्षितिजा भिसे, पॅनेसी हॉस्पिटल सुभाष सिंग, द बेकर्स कंपनी प्रीती वेदक यांचे लाभले. सगळ्यात आधी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो. या पनवेल आणि परिसरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या ज्या सर्व कर्तृत्ववान महिला आहेत यांच्या सत्कारासाठी सुद्धा वीर वुमन फाउंडेशन असेल, इनरव्हील क्लब असेल यांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. खरं तर जागतिक महिला दिन जगभरामध्ये साजरा केला जातो, पण ज्या भारतामध्ये आपण तो साजरा करतो त्या भारताच्या संस्कृतीचा, परंपरेचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे की जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्कृती आहेत. काही संस्कृती अलीकडच्या काळामध्ये नव्यानं जन्माला आल्यात, पण काही संस्कृती या आता सण चालू आहे 2024 इंग्लिश भाषेमध्ये म्हणू आपण 2024 BC, पण त्याच्याही पूर्वी या जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्कृती अस्तित्वात होत्या. त्या सर्व संस्कृतींमधल्या अर्वाचीन संस्कृतीमध्ये आपली भारतीय संस्कृती आहे. त्या भारतीय संस्कृती अशी एकमेव संस्कृती आहे की ज्याच्यामध्ये अन्य सगळ्या संस्कृतीमध्ये देव म्हणजे कोणीतरी पुरुष आहे. एक आपली एकमेव संस्कृती आहे की ज्याच्यामध्ये देवीला म्हणजे स्त्रीला हा देवीचा दर्जा दिला गेलेला आहे. अन्य सगळ्या संस्कृतीमधले तो गॉड तो आहे, पुरुष आहे. आणि त्यामुळे आपली संस्कृती ही अशी एकमेव संस्कृती आहे जिचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की यामध्ये
आजही नारीयसु सर्वत्र पूज्यते, देवीचा दर्जा आपल्या संस्कृतीमध्ये या ठिकाणी स्त्रीला दिले गेलेला आहे आणि त्याचं पालन करण्याचा या संस्कृतीमध्ये पुढे सातत्यानं प्रयत्न केला जात आहे. आपण आता जसं नवरात्रीमध्ये अश्विन महिन्यामध्ये नवरात्र जागर करू, तसाच आता चैत्र महिना येतोय, या चैत्र महिन्यामध्ये सुद्धा आपण नवरात्रोत्सव साजरा करतो आणि ज्याच्या माध्यमातून या स्त्री शक्तीची, देवी शक्तीची आराधना संपूर्ण देश करत असतो. आणि मला खरंच मनापासून आनंद आहे की या आपल्या देशामध्ये कितीतरी अशा कर्तृत्ववान महिला झाल्या आहेत की ज्यांनी जगाच्या पुढे आदर्श घालून दिला आहे की देश आमचा या महिला शक्तीचा सन्मान करत किती पुढे जाऊ शकतो. जेव्हा या महिला शक्तीला ताकद देण्याचा प्रयत्न आपण करण्याचा विषय करतो, त्यावेळेला आज जगामध्ये कितीतरी असे देश आहेत की त्यांना स्वातंत्र्य मिळून वर्षानुवर्ष लोटली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75-77 वर्ष झाली. 26 जानेवारीला आपण 75वा या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा केला. पण आपल्या आधी ज्या देशांना स्वातंत्र्य मिळालं 100 वर्ष 150 वर्ष, त्या देशामध्ये सुद्धा महिलेला, स्त्रीला मतदानाचा अधिकार, त्या देशाला स्वातंत्र्य मिळाला नव्हता. आपला एकमेव देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, या देशाला जेव्हापासून पहिली निवडणूक झाली तेव्हापासून महिलेला मतदानाचा अधिकार आहे. आणि त्याचबरोबरीनं अनेक असे देश होते की त्या देशामध्ये त्या देशातल्या सगळ्यांना सरसकट मतदानाचा अधिकार नव्हता, आपल्या देशात पहिल्या दिवसापासून निवडणुकीचा तो मिळालेला आहे. आणि त्यामुळे आपल्या या संस्कृतीचा, आपल्या या देशाचा आपल्याला सर्वांनाच अभिमान वाटला पाहिजे. या ठिकाणी आपण पनवेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन, इदरविल क्लब ऑफ न्यू पनवेल, वीरमन फाउंडेशन आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, या ठिकाणी या तिन्ही क्लबने आयोजित भव्य अशी वुमन बाईक रॅली आपण सगळ्यांनी बघितली, अनुभवली सुद्धा स्वतः प्रत्यक्ष पाठ घेऊन. या रॅलीबद्दल एक थोडक्यात वर्णन करते. क्लब तर सगळेच काही ना काही समाजसेवा करतच असतात, पण या रॅलीबद्दल एक छोटीशी संकल्पना कशी पुढे आली, तर 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो, तर त्या अनुषंगाने 9 मार्चला एक छान आकर्षक वुमेन्स बाईक रॅली व्हावी अशी संकल्पना शिल्पा राजपूत मॅडमकडून पुढे आली आणि ती पूर्ण करण्यासाठी सगळ्या क्लबनी जोमाने काम सुरू केले आणि आज त्या मेहनतीचे फलस्वरूप तुमच्या समोर एक छानशी, आकर्षक, सुंदर, भव्य, कलात्मक रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन्स बाईक रॅली या ठिकाणी दिसण्यात आली. तुम्ही अनुभवली, म्हणजे ती अनुभवली म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतोय की जसा मला आनंद होतो या ठिकाणी तसाच तुम्हाला प्रत्यक्ष नक्कीच होत असेल. या रॅलीचे विशेष थीम होते, ब्रीद वाक्य होते, राईट फॉर एलिगन्स ऑफ वुमनहुड सेलिब्रेटिंग विमेन अक्रॉस द डायव्हर्स फील्ड, म्हणजेच स्त्रीची छाप, स्त्रीची उमट, स्त्रीची शक्ती आणि स्त्रीची प्रगती दाखवणारी एक सुंदरशी रॅली जी पनवेलभर फिरली, न्यू पनवेलला गेली आणि परत वडाले तलावला येऊन इथे समारोपसाठी आपण इथे आलेलो आहोत. या रॅलीमध्ये जवळजवळ 80 ते 90 लेडीजनी पार्टिसिपेट केलं. नुसतं पार्टिसिपेट नाही, नुसतं राईड फॉर फन नाही, तर एक आकर्षक वेशभूषा करून या ठिकाणी तुम्ही सगळे आलेत. माझ्या सगळ्या मैत्रिणींनी इथे भाग घेतला की नाही अर्चना तू प्रोग्राम करते आम्ही येतो, यासाठी तुम्ही जो कॉपरेशन दिला, सहयोग दिला, पूर्वीसारखी मैत्रीण असू दे, ध्वनी असू दे, बिजल असू दे, सगळ्यांनी एका हाकेला जे पार्टिसिपेशन केलं ते मला खूप मनाला भावलं की ठीक आहे कधीतरी हाक मारली पण त्याचा प्रतिसाद आहे याचा मला आनंद वाटला. या ह्याच्यात काही काही ग्रुप प्रेझेंटेशन केलं, सोशल मेसेज दिला सोसायटीला, काही काही इंडिव्हिज्युअल आणि कपलमध्ये एक सुंदर, काही देवांचं, काही खंडोबाचं, काही फिजिकल फिटनेसचं, असे वेगवेगळे थीम आणि प्रेझेंटेशन इथे या ठिकाणी केले. असं कलात्मक दृश्य स्वतः तुम्ही हाताने त्या रॅलीमध्ये कलर भरलेला आहे, त्या चित्राला तुम्ही स्वतः रंगवलेलं आहे हे मी अनुभवलं. मी बोलायला काहीतरी वेगळं होणार होती पण ॲक्च्युली मी वेगळंच काहीतरी बोलते, कारण मलाही तुम्हाला इकडे बघून, म्हणजे तुम्ही जी मेहनत केली, 3:30 कडाक्याच्या उन्हामध्ये तुम्ही इथे आले, आम्ही सावलीत उभे होते, तुम्ही तिथे तुमचं काम सुरू होतं, त्याच्यातूनच मला कळतंय की तुमचं पार्टिसिपेशन एकदम मनापासून होतं आणि आमच्या मेहनतीला जे 15 दिवसापासून आम्ही थोडेसे ह्याच्यात होतो
ते कुठेतरी पूर्ण झालेलं आहे असं मला म्हणायला हरकत नाही.